केलं जात आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि त्याचबरोबर इतर शेतकरी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आंदोलनात सहभागी झालेले आहेत. नगरमध्ये राजू शेट्टी यांनी रास्ता रोको केलेला होता आणि त्याचबरोबर आता त्यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदवलेला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, त्याचबरोबर त्यांची कर्जमाफी करा, ही मागणी सुद्धा शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर दुधाला प्रति लिटर 40 रुपये इतका दर मिळावा अशी सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. जर सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे पुढच्या काळामध्ये आंदोलन तीव्र केलं जाईल असं सुद्धा राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर दुधाला 40 रुपये प्रति लिटर इतका दर मिळावा यासाठी रस्त्यावर दूध ओतून सुद्धा सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. अहमदनगर मध्ये स्वाभिमानीच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे. राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि इतर शेतकरी हे आंदोलन करत आहेत. दूध उत्पादक शेतकरी उत्पादन खर्चापेक्षा 8 ते 9 रुपये कमी किमतीमध्ये दूध विकायला लागलेला आहे. हा खड्डा कसा भरून काढायचा, हा तोटा कसा भरून काढायचा, आणि म्हणून सरकारनं किमान 40 रुपयाचा हमीभाव दुधाला दिला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. मी सरकारला एवढाच इशारा देतो की येत्या शुक्रवारपर्यंत या आठवड्यात विधिमंडळामध्ये जर का याची काही घोषणा केली नाही तर मात्र सोमवार नंतर या आंदोलनाची तीव्रता आम्ही अजून वाढवणार. तर अहमदनगर मधल्या राहुरी शहरातली ही दृश्य आपण पाहतोय. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते आणि शेतकरी या ठिकाणी रास्ता रोको करतायत. राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी आहेत.